मलाच गोष्ट सांगते आहे एका माणसाची. एक माणूस होता, म्हणजे तो काम करायचा पण त्याला कमाई नाही भेटायची. म्हणजे तो म्हणायचा एवढं मी काम करतो तरी मला कमाई नाही भेटत, म्हणजे त्याचा दिवस नाही जात होता, दिवसाची कमाई त्याला व्हायची नाही. म्हणून तो एक दिवशी आहे ना त्याला नारद मुनी भेटले आणि तो नारद मुनीला म्हणाला माझ्या नशिबात धन किती आहे. तर नारद मुनीला त्यांनी विचारलं माणसाने, तर नारद मुनी म्हणाले की मी विष्णूकडे जातो आणि विष्णूला विचारतो तू एक दिवस थांब. तर तो माणूस थांबला आणि नारद मुनी आहे ना विष्णूला भेटायला गेले आणि विष्णूला म्हणाले की तो एक गावामध्ये माणूस आहे, त्याच्या नशिबात धन किती आहे. तर विष्णूनी त्या नारद मुनीला सांगितलं की त्याच्या नशिबात दिवसाला 1 रुपया आहे. तर नारद मुनी त्या माणसाला भेटले परत आणि माणसाला सांगितलं की तुझ्या नशिबात आहे ना दिवसाला 1 रुपया आहे कमाई तुझी. तर तो माणूस आहे ना 1 रुपया म्हटल्यावर आहे ना तो खुश झाला. 1 रुपये म्हणजे कसं, पूर्वीच्या काळातले 1 रुपया आणि आता म्हणजे समजा आता गेल्या किती थोड्या वर्षापूर्वी म्हणजे 100 समजा दिवसाला 100 रुपये, आता समजा हा दिवसाला 1000 रुपये अशी म्हणजे कमाई असते ना माणसाची. तसं त्या काळामध्ये कसं त्याला 1 रुपया म्हणजे खूप झाला होता. आणि तो एकटा माणूस म्हटल्यावर त्याचं 1 रुपयामध्ये आहे ना चांगलं चालायचं आणि 1 रुपयामधले पण पैसे त्याचे वाचायचे. आणि अशी म्हणजे त्याची कशी कमाई म्हणजे 1 रुपयामध्ये एक माणसाचा खर्च भागवून त्याचे पैसे उरत चालले होते म्हणजे असे म्हणजे तो म्हणजे चांगला व्यवहार करायला शिकला होता. आणि त्याचाच मित्र मग त्याला भेटला आणि म्हणतो खूप म्हणतात तुझं चांगलं चाललं आहे आणि म्हणतो मस्त पण आहे, तुझा स्वभाव पण चांगला आहे, म्हणतो माझ्या बहिणीचं लग्न तुझ्याशी लावतो. तर तो माणूस म्हणाला म्हणतो माझी फक्त दिवसाची 1 रुपयाची कमाई आहे, त्याच्यामध्ये म्हणजे लग्न करून कसं चालेल. तर तो मित्र कसा ऐकला नाही, तो म्हणाला चालेल म्हणतो तुझी 1 रुपयाची कमाई आहे तर काय झालं, तू एवढा चांगला चालवतोस तर चालेल. तर तो मनुष्य म्हणाला चालेल मग त्याचं लग्न ठरलं त्या मित्राच्या बहिणीशी. त्या मित्राच्या बहिणीशी लग्न ठरल्याबरोबर काय झालं, दुसऱ्या दिवशी आहे ना त्याची 1 रुपयावरनं 11 रुपये कमाई आली दिवसाची. म्हणजे ते 1 रुपयावरनं 11 रुपयाची कमाई झाली. म्हणजे ती कशी, त्याचं लग्न ठरलेलं ना, म्हणजे त्याची जी लग्न ठरलेली बायको होती ना तिच्या नशिबाचे ते 10 रुपये असे त्याला एक्स्ट्रा आले. म्हणजे तिच्या नशिबाचे होते ते 10 रुपये ह्याला एक्स्ट्रा आले, म्हणजे ह्याची कमाई 11 रुपये झाली. हे काय त्याला माहिती नाही की तिच्या नशिबाचे ह्याच्याकडे आले ते पैसे. तर तो म्हणजे म्हणाला माझे डायरेक्ट 1 रुपयावरनं 11 रुपये कसे झाले, म्हणजे त्याला चैन नाही पडली. तो नारद मुनीकडे गेला म्हणाला नारद मुनी माझा 1 रुपया दिवसाची कमाई होती त्याच्यामध्ये 11 रुपये कसे झाले. तर नारद मुनीने हे सांगितलं म्हणजे तुझं लग्न ठरलंय का, तर तो म्हणाला होय. तर म्हणतात तुझे जे लग्न ठरलेली बायको आहे ना तिच्या नशिबाचे 10 रुपये तुझ्याकडे एक्स्ट्रा आले, म्हणजे तिच्या नशिबाचे पैसे आहेत असं म्हणून आहे ना ते झालं. मग ते 11 रुपये पण त्याचे खूप झाले. त्याच्यानंतर त्यांचं लग्न झालं म्हणजे असे थोडे दिवस चालले होते. त्याच्यानंतर त्याची बायको प्रेग्नेंट झाली. त्या माणसाची प्रेग्नेंट झाल्याबरोबर कसं माहिती आहे, तो अजून आता त्याच्यामध्ये एक फॅमिली अजून वाढली ना, मग त्याच्यामुळे काय झालं, ते फॅमिली वाढली ना त्याच्यामुळे त्याची अजून कमाई वाढली. म्हणजे कशी, 11 रुपयावरनं 31 रुपये झाले, म्हणजे अजून डायरेक्ट 20 रुपये वाढले. तो एकदम म्हणजे असं चक्कीच झाला, म्हणतो डायरेक्ट म्हणतो माझे 20 रुपये कसे वाढले, आता बायको आली म्हणून 11 रुपये झाले म्हणजे 10 रुपये वाढले, आता डायरेक्ट 20 रुपये कसे वाढले, म्हणून तो चक्कीच झाला. तो परत नारद मुनीकडे गेला, नारद मुनीला म्हणाला म्हणतो माझे आता 11 रुपये होते, आता डायरेक्ट म्हणतो 21 रुपये 31 रुपये कसे झाले, 20 रुपये कसे वाढले. तर नारद मुनी पण चक्की झाला, म्हणाला तुझ्या घरामध्ये आणखीन कोण म्हणजे कोण फॅमिली येणार आहे का, म्हणजे काय आहे का, म्हणजे असं तुझी बायको प्रेग्नेंट वगैरे आहे का. तर त्यांनी तो म्हणाला होय माझी बायको म्हणतो प्रेग्नेंट आहे. मग म्हणतात त्याच्या नशिबाचे 20 रुपये तुझ्याकडे आले, म्हणजे जे कोण तुला मूल होणार आहे ना त्याच्या नशिबाचे. म्हणजे प्रत्येकाचं नशीब, प्रत्येक व्यक्ती जो येतो ना तो प्रत्येक आपलं नशीब आपल्याकडे घेऊन येतो असं आहे. म्हणजे आपली कमाई होते पण ती प्रत्येकाच्या नशिबाची असते, ते आपल्याकडे येतं. तर तो ते 31 रुपये आले आणि त्याला ते मग मुलगा का मुलगी आपली झाली समजा कोण, तिचे त्याचे 20 रुपये वाढले. म्हणजे तो माणूस काय म्हणतो की माझी मी कमवतो मी मेहनत करतो ते माझे पैसे असतात असं तो माणूस म्हणतो. म्हणजे प्रत्येक माणूस असाच म्हणत असतो की मी कमवतो मी कष्ट करतो मी कमवतो, माझ्या कष्टामुळे माझ्याकडे धन येतो. पण ते तसं नसतं, आपण कमवतो म्हणून नाही, आपल्या फॅमिलीमध्ये कोणाचं तरी नशीब असतं खायचं, त्याच्या प्रत्येकाच्या नशिबाचं ते आपल्याकडे येत असतो. म्हणजे आपला बिझनेस वाढतो समजा, तो पण प्रत्येकाच्या नशिबाचा असतो, त्याच्यामुळे आपला बिझनेस वाढतो. म्हणजे हे माणसाला कळत नाही की आपल्याला दुसऱ्याच्या नशिबाचं आपल्याकडे येत आहे असं. म्हणजे
या गोष्टीचा म्हणजे असं तात्पर्य आहे की की प्रत्येकाचे नशिबाचं ते आपल्याकडे येतो. असं म्हणजे आता मी तुम्हाला खरी हकीकत सांगते, म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं ना, माझ्या घरामध्ये पण ही स्टोरी घडलेली आहे खरोखरची. माझं लग्न झालं ना तेव्हा माझ्या मिस्टरांना 15 रुपये पगार होता, म्हणजे दिवसाला 15 रुपये, एका दिवसाचे 15 रुपये होते. त्याच्यानंतर आहे ना माझं लग्न झालं आणि मी घरी आले नवरी म्हणून, त्याच्यानंतर दुसऱ्या महिन्यात आहे ना माझ्या मिस्टरांचा पगार 25 रुपये झाला. आणि 25 रुपये झाला झाला वर्षभर तेच चाललं आहे. त्याच्यानंतर आहे ना मी प्रेग्नेंट झाली, म्हणजे माझी मुलगी झाली. माझी मुलगी झाल्याबरोबर आहे ना, मी खरं सांगते, माझी मुलगी जशी झाली ना तशी माझ्या मिस्टरांचा पगार 80 रुपये झाला. म्हणजे बोला तुम्ही, हे 80 रुपये जो पगार झाला ना ते म्हणजे माझ्या मिस्टरांनी देवाला नवस केला होता की मला मुलगी पाहिजे. लोक म्हणतात मला मुलगा पाहिजे, पण माझ्या मिस्टरांचं उलटं. माझ्या मिस्टर म्हणाले मला मुलगी पाहिजे, मला मुलगी झाली तर मी पेढे वाटीन. म्हणजे जिकडे ते काम करायचे तिकडे ते गणपतीचं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये त्यांनी नवस केला की मला मुलगी होऊ दे मी पेढे वाटीन. म्हणजे माझी मुलगी जेव्हा माझ्या पोटात राहिली तेव्हा तिच्या नशिबाने ते मला 80 रुपये पगार येत होता माझ्या मिस्टरांना. मग जशी मुलगी झाली ना तसे आम्ही ते पेढे वाटले. म्हणजे ते प्रत्येकाचं कसं नशीब घेऊन येतो की आपण करतो, मेहनत करतो, कष्ट करतो, त्याचं ते श्रेय नसतं, ते प्रत्येकाचं नशीब असतं. हे मला म्हणजे माझ्यावरून तुम्ही अनुभव घ्या. म्हणजे तुम्ही पण तुमच्या म्हणजे कमाईमध्ये तुम्ही कष्ट करत असाल, तुमच्याकडे जे म्हणजे धन काय येत असेल ना ते आपल्या प्रत्येकाच्या नशिबाचं असतं असं समजायचं. आता माझी गोष्ट झालेली आहे.